नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी गणित विषयाअंतर्गत घातांक आणि घनमूळ हा पाठ अभ्यासणार आहोत मागील इयत्तांमध्ये तुम्ही घातांक घातांकाची नियम आणि परिमेय संख्या म्हणजे काय हे सुद्धा अभ्यासलेले आहे या पूर्वज्ञानाचा तुम्हाला हा पाठ अभ्यासताना उपयोग होणार आहे तुम्ही मागच्या इयत्तांमध्ये अभ्यासलेला आहे की दोन हा दोन वेळा लिहून त्याचा गुणाकार केला तर त्याचा वर्ग होतो आणि तो अशा प्रकारे लिहितात यामध्ये जो हा दोन आहे याला पाया म्हणतात तर ह्या दोनला त्याचा घातांक म्हणतात आणि जर वर्गमूळ लिहायचं असेल तर चारचे वर्गमूळ तीन प्रकारे लिहिता येते हे हे जे चिन्ह आहे चारच्यावरती दिलेलं त्याला कर्णीचिन्ह असं म्हणतात कर्णीचिन्ह देऊनसुद्धा चारचे वर्गमूळ आपण दाखवू शकतो किंवा कर्णीचिन्हाच्या अलीकडे दोन लिहून चारचे वर्गमूळ असे आपण दाखवू शकतो किंवा चारचा घातांक एक छे दोन आता यामध्ये एक छे दोन ही परिमेय संख्या आहे तर अशा स्वरूपात घातांक परिमेय संख्या देऊन चारचे वर्ग मूळ आपण दाखवू शकतो आपण तीनचा वर्ग तीनचा दोन वेळा गुणाकार केला तीन दोन वेळा लिहिला आणि त्याचा गुणाकार केला तर तीनचा वर्ग होतो त्याचं उत्तर नऊ येतं म्हणजे नऊ हा तीनचा वर्ग आहे परंतु नऊचा वर्गमूळ कसं दाखवायचं तर आपण यापूर्वी शिकलो की या कर्णीचिन्हामध्ये जर नऊ लिहिला तर आपण नऊचं वर्गमूळ दाखवू शकतो किंवा नऊचा घातंक एक छेद दोन जर लिहिला त्या हो तर त्याचा अर्थही नऊचे वर्गमूळ असा होतो किंवा कर्णीचिन्हाच्या इकडे पोटामध्ये दोन हा आकडा लिहिला तर आपण असं म्हणू शकतो की हे नऊचे वर्गमूळ तर नऊचं वर्गमूळ अशा तीन पद्धतीने आपण दाखवू शकतो तर सामान्यकरण जर करायचं असेल तर आपण एचा वर्ग कसा लिहू शकतो इथे ए दोन वेळा लिहिला आहे एचा डोक्यावर घातांक लिहिलाय दोन म्हणजे या हा जो पाया आहे ए त्याचा घातांक दोन हा ए वर्गच्या स्वरूपात आपण लिहितो तसंच त्याचा वर्गमूळ दाखवायचा असेल तर आपण तीन पद्धतीने दाखवू शकतो आपण आत्ताच आप बघितलं वर्गमूळाच्या हे जे कर्णीचिन्ह आहे त्याच्यामध्ये ए किंवा कर्णीचिन्हाचा इकडे डावीकडे दोन लिहिलाय आणि ती आतमध्ये ए लिहिला आहे किंवा एचा घातांक एक चे दोन लिहून सुद्धा आपण एचा एचे वर्गमूळ दाखवू शकतो आता इथे तुम्हाला इतर संख्या घेतली तुम्ही ऐवजी तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता जर इथे सात घेतलं तर तुम्ही म्हणू शकता सातचं सातचा वर्ग आणि इथे जर तुम्ही सात घेतला तर सातचे वर्गमूळ अशा पद्धतीने आपण हे कोणत्याही संख्येनं रिप्लेस करू शकतो किंवा ए ऐवजी कोणतीही संख्या लिहू शकतो आता आपण वर्गमूळ बघितलं वर्गमूळ कशा पद्धतीने लिहितात आणि वर्ग कशा पद्धतीने लिहितात आपण आता घनमुळाविषयी माहिती बघू जर एखादी संख्या तीन वेळा लिहून तिचा गुणाकार केला तर त्या संख्येचा घन होतो आणि तो अशा पद्धतीने लिहितात म्हणजे एचा घातांक तीन अशा पद्धतीने तो दाखवला जातो परंतु घनमूळ कसं दाखवायचं तर घनमुळासाठी इथे चिन्हाच्या डावीकडे पोटामध्ये तीन लिहायचा असतो आणि आतमध्ये ती संख्या लिहायची असते ज्या संख्येचा आपल्याला घनमूळ दाखवायचं आहे किंवा त्या संख्येचा घातांक जर आपण एक छेद तीन लिहिला तर त्या संख्येचं घनमूळ आपण दाखवू शकतो अशा पद्धतीने घनमूळ दाखवताना आपल्याला एच्याऐवजी इतर संख्यांचा उपयोग करता येऊ शकतो ते कसं करायचं ते आपण आता बघणार आहोत आपण जर आता चारचं चा उदाहरण घेतलं तर इथे चार तीन वेळा लिहिलं आहे चार तीन वेळा लिहिल्यामुळे काय होतं चारचा घन होतो आणि त्याचं उत्तर चौसष्ट येतं चार चोक सोळा सोळा चोक चौसष्ट परंतु हे घनमूळाच्या स्वरूपात आहे आपल्याला घातांकाच्या स्वरूपात कशा पद्धतीने दाखवायचं आहे तर आपण इकडे चिन्हाच्या अलीकडे तीन आणि आतमध्ये चौसष्ट लिहून जर दाखवलं हो तर त्याचा अर्थ होतो चौसष्टचे घनमूळ त्याचं उत्तर येणार चार आणि इकडे घातंकाच्या स्वरूपात जर दाखवायचं असेल तर चौसष्टचा घातंक एकशे तीन जर आपण लिहिला तर त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला चार येणार आहे आपण आता बघणार आहोत की एखाद्या संख्येचं दिलेलं मूळ कसं लिहायचं आता इथे एचं आपल्याला यन व मूळ लिहायचं आहे तर आपण पायाच्या ठिकाणी ये लिहिणार आहोत आणि त्याचा घातांक छेद यन लिहिणार आहोत यनचा हा एक छेद यन हा रिसिप्रोकल किंवा गुणाकार व्यस्त आहे म्हणजे आपल्याला आता तुम्हाला हा संबंध लक्षात येईल एखाद्या संख्येचं दिलेलं मूळ कसं लिहायचं तर उदाहरण बघूयात एकशे अठ्ठावीसचं तुम्हाला सात व मूळ लिहायचं आहे तर तुम्ही काय करणार पायाला एकशे अठ्ठावीस लिहिणार आणि हा सातचा गुणाकार व्यस्त एक छेद सात तुम्ही त्याच्या घातांकाच्या स्वरूपात लिहिणार आहात नऊशेचं बारा व मूळ दाखवायचं आहे तुम्हाला पायाला नऊशे लिहिणार आहात आणि इथे घातांकाच्या जागी तुम्हाला बाराचा गुन्हा कारव्यस्त एक छेद बारा लिहायचा आहे मग तुम्हाला इथे छेद यन या स्वरूपात जर एखाद्या संख्येचा घातांक लिहिला तर त्या संख्येचं ते तितकं मूळ असतं हे लक्षात घ्यायचं आहे यावर आपल्याला दोन प्रकारची उदाहरणे येतात त्यातलं पहिला प्रकार की घातंक वापरून दिलेली संख्या लिहा इथे तुम्हाला पहिलं उदाहरण दिलेलं आहे तेराचे पाचवे मूळ लिहा मग आपण बघितलेलं होतं की जी तेरा तेराचं आपल्याला पाचवं मूळ दाखवायचं आहे तर आपल्याला तेरा हा पायाला लिहिणं पायाच्या स्वरूपात लिहायचा आहे आणि पाचचा गुणाकार व्यस्त आपल्याला घातंकाच्या स्वरूपात लिहायचं आहे मग तेराचा घातंक एकशेद पाच अशा स्वरूपात लिहिलं की ही संख्या आपल्याला घातंक वापरून तेराचा एकशेद पाच या स्वरूपामध्ये तुम्हाला दाखवता येऊ शकते तर मग आता इथे दुसरं उदाहरण आहे पंधराचं सातवं मूळ मग आपल्याला पायाच्या स्वरूपात लिहायचं आहे पंधरा आणि घातंकाच्या स्वरूपात लिहायचं आहे एक छेद सात अशा प्रकारे आता तुम्हाला कोणतंही उदाहरण आलं तर तुम्ही आरामात सोडू शकता पुढच्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो की खालील संख्या कोणत्या संख्येचं कितवं मूळ आहे ते ओळखा तर इकडे तुम्हाला पाया शंभर दिसतोय आणि घातांक छेद आठ दिसतोय तर तुम्ही लिहू शकता की हे शंभरचे आठवे मूळ आहे मग तुम्हाला पर्याय दिलेला असेल शंभरचे आठ आथ, आठवे मूळ तर तुमचा हाच पर्याय बरोबर असणार आहे म्हणून तुम्ही या प्रकारचं कोणत्याही उदाहरण जर आलं तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एचा एक घातांक म्हणजे ए चन व मूळ